लोणावळा येथील भुशी डॅम ओव्हरफ्लो झाला असून या धरणात वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील 5 तरुण बुडाले असल्याची माहिती समोर आलेली आहे. ही घटना 30 जून रोजी दुपारी 12 ते 2 दरम्यान घडलेली आहे. यातील 2 तरुणांचे मृतदेह सापडले असून तिघांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. पुण्यात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. लोणावळ्यातील घाट परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. शनिवार आणि रविवार जोरदार पाऊस असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली होती. येथील भुशी धरण ओव्हरफ्लो झालं आहे. या धरणाच्या पायऱ्यावर हजारो पर्यटकांनी धरणाच्या पाण्याचा आनंद लुटला. पुण्यातील सय्यदनगर येथील काही तरुण लोणावळ्यातील भुशी डॅम येथे वर्षा पर्यटनासाठी आले होते. या परिसरात मोठा पाऊस सुरू आहे. हे तरुण पोहण्यासाठी धरण परिसरात उतरले होते. यावेळी पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने हे तरुण धरणाच्या बॅक वॉटरच्या पाण्यात बुडाले. धरणात तरुण बुडाल्याची माहिती मिळताच पोलिसांना पाचारण करण्यात आलं. स्थानिक पोलिसांनी पाण्यात शोध मोहीम सुरू केली असून दोघांचा मृतदेह बाहेर काढला आहे तर तिघांचा शोध अद्याप सुरू आहे. बुडालेल्या 5 जणांची नावं समजू शकलेली नाही.